हाय नमस्कार, माझं नाव स्मिता सातपुते. आज मला काय झोप येत नाही, काय नाही, म्हणून मी काय करते, माझा पाठ टाकून देते. पाठ माझा 11वा, स्मिता सातपुतेची कहाणी 11वा. ठीक आहे, तर तुम्ही नक्की बघा आणि चांगल्या कमेंट करा. ठीक आहे, माझी कहाणी राहिली होती अर्धी, म्हणजे खूप बाकी आहे अजून माझी कहाणी. तर मी यशला मुंबईला आणलेलं आहे, इथवर आलेलं ना, त्याच्यानंतर यशला शाळेत टाकलेलं. मस्तपैकी मी घरकाम करत होते मुलाला घेऊन. त्याच्यानंतर मी खूप चांगल्या लोकांच्या घरी काम केलं, त्या लोकांनी मला खूप चांगलं प्रेम केलं, मी सुद्धा त्यांना खूप चांगलं प्रेम केलं, कारण की मी त्यांच्या मनामध्ये घर केलेलं आणि त्या लोकांच्या सुद्धा मनामध्ये मी खूप, म्हणजे त्या लोकांना मी लई आवडायची. तर त्या लोकांनी मला खूप काय मदत केली, या घराला सुद्धा मदत त्यांनीच केली मला. त्याच्यानंतर मग मी छोटं घर घेतलं होतं. छोटं घर घेता घेता मग मी ते घर 5:30 म्हणजे मला घर पडलेलं. 25,000 रुपये मी दलाल दिली, म्हणजे मला ते 5,000 ते घर पडलेलं छोटंवालं. चाळीमध्ये घर होतं ते, चाळीमध्ये ते घराने खूप चांगला फायदा केला माझा आणि खरोखर ते खूप मजबूत चांगलं होतं एकदम. तर त्यावेळेस ना 2012 काय ते असं घर घेतलं होतं मी, ते 2012 काय असं घेत होता. मग ते घर मला खूप लकी होतं, लक्ष्मी होतं ते घर बी माझं. आणि त्याच्यानंतर ते घर विकलं, ते काय पैसे मिळून, त्याच्यानंतर माझं फंड पिशी हे असायचं ते पैसे मिळून ते घर मी कमसे कम खूप चांगलं डबल किमतीला विकलं ते घर मी. त्याच्यानंतर मला मॅडम लोकांनी मला लोन काढून दिलं. ह्या घरावर लोन होत नाही, माझी तर मी राहते ना ह्या बिल्डिंगमध्ये लोन होत नाही, कारण की मी शिकली नाही ना आणि मी सरकारी नोकरी करत नाही, तर मला लोन भेटत नाही बँकेमध्ये. कारण गरीबाला कधी लोन भेटत नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग तिथं सही लागती सरकारी नोकरीवाली, माहिती आहे ना तुम्हाला. तर अशी सही कोण करणार आपल्या गरीबाला, कोणी नाही करणार. मग माझ्या एका मॅडमनी आणि साहेबांनी त्या लोकांनी मला खूप चांगली मदत केली, त्यांनी मला लोन काढून दिलं, म्हणजे त्यांनीच दिलं स्वतःचं बँक, म्हणजे स्वतःचं पैसे दिलं मला, दिलं चांगलं. एका मॅडम 3-4 लाख दिलेलं, एका मॅडम 2-3 लाख दिलं, असं करून करून माझं हे घर मला भेटलं. भेटल्यानंतर हे घर झालं, खूप वर्ष झालं हे घराला घेतलं. त्याच्यानंतर हे घर मी लोन होतं, माझं दागिनं बिगिनं सगळं मी बँकेत गिरवी ठेवलं. एकदा इंडियन बँकमध्ये माझं अकाउंट आहे, त्या बँकेत मी गिरवी ठेवलं. त्याच्यानंतर मग मी 1.5-2 लाखाला ते गिरवी ठेवलं. तर मी तिथं हर महिन्याला म्हणजे असं 500-1,000 असं मी भरते प्रत्येक महिन्याला. पण आता का मी तिथं भरत नाही काही नाही, कारण की सध्याला काम नाही म्हणून मी नाही भरू शकत एकदम. त्याच्यानंतर मला हप्ता आहे 12,000 तर ती मॅडम लोकांना द्यायला लागतात मला, प्रत्येक महिन्याला पैसे द्यायला लागतात मला, की तुम्ही मला लोन काढून दिले मग त्यांना देणं गरजेचं आहे ना, कारण त्यांनी माझ्या विश्वास ठेवला ना, तर मला विश्वासाघात नाही करायचा. बरोबर आहे का नाही? जर कोणी आपला विश्वास दाखवला तर त्याचा विश्वासघात कधी कोणी करू नका, कारण की कसं असतं, एकाने केलं ना ते 10 लोकांना भोगायला लागतं. बरोबर आहे का नाही? मग मी खूप लोकांच्या मनामध्ये घर केलं, खूप लोकांच्या घरामध्ये मी राहली, काम केलं आणि त्या लोकांच्या चाव्यासुद्धा माझ्याकडे असायच्या, पण मी कधी असं मन नाही दाखवलं की हे मला पाहिजे ते मला पाहिजे. मी मॅडम लोकांची कपडे घातली, मॅडम लोकांची कपडे, त्यांची जुनी भांडी, त्यांचं जुनं सामान हे सगळं माझ्या घरामध्ये मी आणायला लागली. मग मी मॅडमना कुठं ना कुठं म्हणलं, दीदी मेरे को ना अभी बहुत ही है, तो दीदी म्हणते ठीक आहे तू अभी काम कर ना, वो घर लिया, वो घर भाडे पे देना. तर मग मी ती घर घेतलेलं, ही घर घेतलं होतं ना मी नंतर. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये म्हणजे झालं, आता मी काय काय गोष्टी मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की ते माझ्या प्रायव्हेट आहेत आणि प्रायव्हेट गोष्ट मी नाही सांगू शकत, कारण की उद्या मला केस करायची असं नवऱ्यावर, तर ते गोष्ट मला आरवं येईल ना त्याच्यासाठी. तर ह्या घराचं पेपरसुद्धा माझ्याकडे नाहीत, माझ्या मॅडमकडे आहेत, कारण तिने मला लोन दिलंय ना, कारण जोपर्यंत तिचं पैसे भेटत नाही तोपर्यंत ती मला पेपर देणार नाही घराचं. तर मला आता काय, मी खूप दिवस झाले तिच्याकडे मी कामाला नाही गेली, 4-5 महिने झाले आता लॉकडाऊनमध्ये मी जाऊ नाही शकत कामाला, कारण कोणाचे पैसे देऊ नाही शकत, पोटाला पोटभर भेटते तेच माझं नशीब म्हणायला लागत एकदम. आणि देवाच्या कृपेने मला पोट भरून भेटते खायला. धन्यवाद प्रभू, धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद प्रभू. एकदम मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद मानते, कारण की खरं सांगते आज मी देवाच्या कृपेने, प्रभूच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने मी हे करते एकदम, कारण मी प्रभूला सुद्धा खूप मानते, प्रभूला सुद्धा खूप मानते मी आणि गणपती बाप्पाला मी खूप मानते, माझ्या सगळ्या देवांना मी खूप मानते एकदम, कारण मी सगळ्या देवांना प्रेम करते, कारण असं नाही की एका करते एकाला नाही करते एकदम, कारण ते माझे मायबाप आहेत. गणपती बाप्पा सुद्धा माझे मायबाप आहेत आणि त्यांना मी विसरू नाही शकत कधीसुद्धा. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला सांगते, मी प्रभूला मी म्हणजे चर्चला बी जायची पहिली मी,
खूप म्हणजे जायची आणि खरंच मला मला खूप फरक पडला एकदम. पण तिथं अशी म्हणायची लोक की तुम्ही तुमच्या देवाला सोडून द्या, तर मी म्हटलं नाही मी माझ्या माता पित्याला सोडू नाही शकत एकदम, बरोबर आहे का नाही, नाही सोडू शकत म्हटलं. प्रभूला म्हटलं प्रभू मला माफ करा, मी माझ्या माता पित्याला सोडू नाही शकत, ज्यांनी मला जन्माला घातले, ज्यांनी मला दुनिया दाखवली, मी त्यांना सोडू नाही शकत, बरोबर आहे का नाही. भलं माझ्या आईनी बाप्पानी मला जन्म दिलाय, पण मी पायदाशी जशी मला समजते तसं मी देवाला मानते आणि मी देवाची पूजा करते, तर मी लगेच सोडू नाही शकत. जसं आपण आईबापाला सोडू नाही शकत, तर आपल्या देवाला आपण कधीही सोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मी माझ्या देवाला कधीही सोडू शकत नाही. मी प्रभूला म्हटलं प्रभू मला क्षमा करा, मला माफ करा, पण मी माझ्या देवाला नाही विसरू शकत. पण प्रभूने कुठं ना कुठं माझं ऐकलं, प्रभूने असं कधीही नाही की तू तुझ्या देवाला सोडून दे, कारण देव कधी म्हणत नाही की तू देव, प्रभू कधीही बोलला नाही की तुम्ही तुमच्या देवाला सोडा आणि माझ्यामध्ये आमच्या चर्चमध्ये सामील व्हा, असं कधीच नाही. हे एकामेकांनी बोलण्याने तयार केलं आहे. तर मग त्याच्यानंतर मग मी चर्चला जायची, माहेम चर्चला जायची, खूप काय मी म्हणजे हे केलं एकदम. माहेम चर्चचं म्हणजे माहेम चर्च माहिती आहे तुम्हाला, एक नंबर चर्च आहे. तुम्हाला जर कधी काय प्रॉब्लेम झाला बिला तर तुम्ही नक्की जावा चर्चला. मला प्रभू माफ करा जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही नक्की चर्चला जावा. तुम्ही 11-12 बुधवार करा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि खरोखर सांगते मला खूप चांगला फरक पडला. माझं गावाला माझा मुलगा होता, ते मुलगा मुंबईला आला, मला राहायला घर भेटलं. त्याच्यानंतर मी घर भाड्याने दिलं, कारण की सध्याला कसं इथं भाडं जास्त भेटायचं आणि मी झोपडपट्टी मी जायला राहिला म्हणजे राहिले. कसं असतं माणूस जेवढं चांगलं वाईट दिवस कारण तेवढं चांगलं दिवस येतात एकदम, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे का नाही. मग मी खूप वाईट दिवस काढलं, खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढलं. जसं मी तुम्हाला सांगते तुम्ही माझं खोटं बोलते. मला मॅडम लोकांनीच मदत केली, मला माझ्या गणगोटांनी मदत नाही केली. माझ्या भावाने दिलं मला 1.5 लाख रुपये, पण मी त्याला थोडे थोडे करून मी पैसे आम्ही देते. त्याचं पैसे फिटलं नाही अजून, माझ्या भावाचे पैसे आहेत 1.5 लाख रुपये. माझ्या भावाने मला 1.5 लाख रुपये, माझ्या बहिणी बाळांनी कोणी मला मदत नाही केली, फक्त माझ्या भावाने मला मदत केली. मी बी माझ्या भावाला मदत करते, कारण माझा भाऊ चांगला आहे, मी त्या संग चांगली राहते. कारण कसं आहे पैशामुळे नातं खराब होतं, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे ना माझ्या एका मेहनाने पैसे दिले होते 50,000 रुपये. तर दिलते देते त्या नात्याने माझ्या मेहना संग मी त्यासाठी बोलत नाही एकदम, कारण कसं आहे पैसा आहे ना रिश्ता खराब करतो, बरोबर आहे का नाही. म्हणून आपल्या नातेवाईकांना कधीही आपण पैसे द्यायचं नाहीत, पैशापासून कधीही दोस्ती करायची नाही, कारण पैसा आहे ना सका तोडतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मी माझ्या मेहुण्या संघ नाही बोलत, खूप वर्षापासून नाही बोलत एकदम. मला बी वाटतं त्यांच्या संघ मला बोलावं, कारण कसं आहे माणूस ते घेऊन नाही धावा माणसाने, ऐक नाही. ह्या जन्मात आपलं जर काही चुकलं असत तर आपण त्यांना जाऊन माफी मागू शकतो. हां माझं काही चुकलं आहे मी मानते ही बात, कारण माझ्या मेहुण्याचं मी मन दुखावलं. कारण की कसं असतं कधी कोणाचं मन नका दुखू, आणि जर दुखावलं असेल ना तर त्याला तुम्ही माफी मागा एकदा, ठीक आहे. कारण जिंदगीमध्ये ना एकामेकाला माफ करणं हे मोठं भाग्य असतं एकदा, माहिती आहे का नाही. तर माझ्यामध्ये कसला घमंड कसलाही नाही, आणि मला कसलाही कोणत्या बातचा घमंड नाही की मी अशी मी तशी. मी सगळ्यांसंगत फरफट बोलते, सगळ्यांसंगत चांगले बोलते. त्याच्यानंतर मी घर माझा यश ना राजा राणी शाळेमध्ये होता, पहिलीत होता, पहिलीत म्हणता म्हणता दुसरीत गेला तिसरीत गेला माझा यश. मी यशला खूप चांगलं प्रेम दिलं, खूप चांगलं त्याला संस्कार दिले. त्याला कधीही कारण मी त्याला कुलूप लावून जायची कामाला, तर जसं जसं यशला कळायचं तसं तसं यशला समजायचं. मी म्हणायची कोणाचं गोष्टी घ्यायचं नाही, कोणाचं खायचं नाही, यश नाही म्हणायचं. कारण की मी यशला पाहिजे ती गोष्ट आणायची, चॉकलेट म्हण कॅडबरी म्हण हे तू झर, त्याला यशला मी खायला द्यायची का नाही. यश मी कधी तुला कमी पडलं का? कधी सुद्धा माझ्या यशला मी कमी कधी नाही पाडलं. अजूनपर्यंत सुद्धा मी यशला खायला खूप जपते. यशला मी चांगलं सवय वळण लावती की आपल्या संघ जर आपण कुठं खायला बसलो तर त्या लोकांना एकामेकाला विचारायचं थोडंसं खा म्हणून धर म्हणून, हे सगळं सवय लावती मी त्याला यशला. त्याच्यानंतर यशनी सुद्धा खूप वाईट दिवस काढले माझ्या. त्याला मी कोंडून कामाला निघून जायची, सकाळची जायची दुपारची जायची, नाही दुपारची घरी यायची संध्याकाळी जायची,
यसला 2-3 तास मी कुंडून जायची. यसला कळत नसायचं, तरी सुद्धा बिचारा तो टी व्ही बघत बसायचा. यसला गाडी आणायची, यसला खुळखुळ आणायची. यसला म्हणजे यस तू घरात बसा, जाऊ नको कुठं. नाही 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 करायचं, असंचा करायचं, असा करायचा. एवढं बोलत नसायचं यस. मग यसला थोडं थोडं मोठा मोठा व्हायला लागल्यानंतर मग यसला चालायला चांगला लागला. तेव्हा माझ्या काकाला नव्हता बसत. मग यस परफेक्ट घरामध्ये बसायला लागला. भेट नव्हता, काय नव्हता, पण यसला एवढं दिमाग दिलं देवानी की यो. आणि दुसरी गोष्ट ना, देवानी मला एवढी साथ दिली ना की मला माझा मुलगा खूप चांगला दिला. की यसला खूप म्हणजे खूप चांगले संस्कार दिले देवानी. आणि खरोखर सांगते मी, कोटी कोटी धन्यवाद बोलते प्रभूचं, कोटी कोटी धन्यवाद बोलते देवाचं. की कारण की माझा मुलगा लाखात एक आहे, करोडो मी एक आहे एकदम. आणि मला कधीही त्रास दिला नाही, काही नाही. मी फक्त त्याला का ओरडते, त्याला चांगलं वळण लावते. कारण कसं असतं, त्याला मी आता वळण नाही लावणार तर नंतर काय लागणार त्याला वळण, बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्ही असं समजू नका की मी यसला ओरडते म्हणून. यसला मी फक्त वळण लावण्यासाठी त्याला ओरडते, त्याला मारते मी. कारण की मी त्याला नाही शिकवणार तर कोण शिकवणार त्याला. उद्या तुम्ही मनाय बसलाय, कसली आई आहे पोराला कसलं वळण लावलंय असं तुम्ही उद्या मनाय बसलाय. आता यसला पूर्ण गाव, पूर्ण माझा जसला एरिया, शाळेतली लोक सुद्धा नवाजतात की खरोखर मुलगा खूप शांत आहे. हे नाही ते नाही काय नाही, मस्ती ना त्याच्यामध्ये, मुलांमध्ये घुळत नाही काय नाही. कारण की पहिल्यापासून त्याला कुलूप लावून ठेवला होता मी एकदम. कारण बाहेरनं कुलूप लावून जायची कामाला, माझी मजबुरी होती ना. माझी मजबुरी का ना, महात्मा गांधी हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं. पण याच्या बापाने कधीसुद्धा आम्हाला फोन नाही केला की यसला पैसे पाहिजे का, तुला पाहिजे का, कधीच नाही, कधीच नाही. एकदम एवढा बेकार माणूस, जिंदगीत तो कधी सुखी नाही राहणार. त्यांनी यश सारख्या सोन्यासारख्या पोराला सोडून दिलं. विचार करा त्याला हाय किती लागेल, याच्या बापाला याची हाय किती लागली असं विचार करा. जो पाहतोय ना तो सुखी म्हणतोय ना, तो कधी सुखी नाही राहणार. याची हाय लागणार त्याला बरोबर एकदम. कारण की मुलगा मी एकट्याने पैदा केला का, त्याला हायकोर्टला घेऊन जाणार दिल्लीमध्ये. मला माझा न्याय पाहिजे, ह्यांनी मला फसवलं. मी बायको असताना त्यांनी दुसरं लगीन केलं मला न सांगता, माहिती आहे का, न सांगता त्यांनी तिला पोरं तयार केली. त्याच्यानंतर तिला पोरं असताना मला पोरं तयार केली. विचार करा किती निश्चर माणूस आहे हा, किती फसवतो, किती किती तरी खोटारदा माणूस आहे हा. त्याच्यानंतर मला यसला कसलाही तो बघायला गेला नाही, गावाला सुद्धा नाही गेला, ना मुंबईला नाही बघायला आला, अजिबात नाही एकदम. यसला जवळजवळ त्यांनी जवळजवळ 5 वर्ष झालं असत, तरी सुद्धा त्यांनी बघितलं नसत. विचार करा कसला निश्चिर माणूस आहे तो. त्याच्यानंतर मग मी यस थोडंसं कळायला लागलं. मग मी म्हटलं चला आता आपण केस करू त्याच्यावर. कारण की मला पैशाची गरज होती, कारण की घर नव्हतं माझ्याकडे, मस्त होतं माझ्याकडे, पण कर्ज खूप आहे माझ्याकडं. अजून माझं कर्ज नाही फिटलं, कर्ज आहे माझ्याकडं. कमसे कम खूप कर्ज आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत ते बातचं. माझ्याकडं सगळं प्रूफ आहेत, मला कोणी पैसे दिले, मॅडमने किती दिलं, त्यांनी मला कसं कर्ज काढून दिलं, कसं नाही, हे सगळं प्रूफ आहेत माझ्याकडे. तर मी दाखवायला तयार आहे. उद्या किंवा ना मी कोर्टला गेली, नवरा उद्या म्हणा हिजं मुंबईला घर आहे, पण ते घर हे माझं घर थोडी आहे. मला मॅडम लोकांनी घर घेऊन दिले, त्यांच्याकडे ह्या घराचे पेपर आहेत. विचार करा हा, माझं जेव्हा घर होईल, घर माझं केव्हा होईल माहिती आहे का, जेव्हा ते सगळे पैसे फिटतात तेव्हा हे घर माझं होईल. तोपर्यंत हे घर माझं नाही आणि मी माझं म्हणू नाही शकत, बरोबर आहे का नाही. तुम्हीच सांगा, मॅडम लोकांचे पैसे पूर्ण फिटाय पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. कारण की कधी कोणाचा पैसा नाही बुडवायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग त्याच्यानंतर मग मी दमादमाने खूप लोकांकडे जेवणाची कामं करावली करायला, खूप चांगलं चांगलं जेवण लागली बनवायला. मग कोणाकोणे मग 2000-1500 असं जेवणाला पगार असायचा. 2012 काय जास्त पगार नव्हता, काय नव्हता. मग बघता मग मी केस टाकली फॅमिली कोर्टला बांधव्याला. फॅमिली कोर्टला टाकली केस याच्या बापावर. मग त्याच्यानंतर बाबा सांगायला नको त्याने काय केलं असेल आणि काय नाही. मी विचार नाही करणार, एवढा निश्चर माणूस आहे माहिती आहे का हा. अशा निश्चर माणसाला मी तुम्हाला धडा शिकवायलाच पाहिजे. आणि अशा लोकांना धडा नाही शिकवायचा, मग कशा लोकांना शिकवायचा धडा. त्याला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, मला पब्लिक सगळं साथ देणार आहे. सगळ्या पब्लिकला सांगते की मला प्लीज साथ द्या तुम्ही मला. याच्या बापाला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच त्याला.
हा मग यशला शाळेत टाकलं, याची शाळा बदली केली. ती मॅडमच्या घरी काम करत होती, मॅडमची म्हणजे ती मावशी सलमा अप्पा ती मरून गेली. त्याच्यानंतर माझं ते काम सुटलं, पगार कमी झाला. मग मी लोकांकडे कामाला लागली, मग त्या लोकांनी मग मला कामावर काढलं. मग काढल्यानंतर याची शाळेची फी त्याला मी मागू नाही शकली, कारण त्यांनी मला भरपूर पैसा दिला. मग मी ते लोक देत होती मला, पण मी मागायला सोडून दिलं, नको आता मला म्हटलं पैसे, कारण तुम्ही लोकांनी खूप मला मदत केली. आणि कसं असतं, एखाद्याने मदत केली ना तर त्याचा हात धुवून नाही प्यावा माणसाने, बरोबर आहे का नाही? त्यांनी बोट दिलं ना तर माणसाने हात नाही धरावा, बरोबर आहे का नाही? मग मी त्यांना म्हणा दीदी अभि मत देना पैसा मेरे को, चलेगा मी ॲडजस्ट करून घे एकदम. ठीक आहे बोली, चलेगा म्हणले. मग याची शाळा, यातल्या शाळेला फी खूप होती मला, 1500-1000 अशी फी असायची त्या शाळेला. मग म्हणजे खूपच महाग शाळा होती ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, इंग्लिश मॅडम शाळा खूप महाग असते. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर यसला मी दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं. मला स्कॉलरशिप भेटली, यससाठी स्कॉलरशिप भेटली मला. तुम्हाला एक सांगते, बघा नशिबवान मी किती आहे, माझ्या पायात खूप लक्ष्मी आहे आणि यच्या पायात तो भरपूर. जसा यस मुंबईला आला ना, यच्या पायात एवढी लक्ष्मी आहे, एवढी लक्ष्मी आहे, पैसा कधीसुद्धा हातात नाही, कुठून ना कुठून जरियात ना मला पैसा येतो. मग मी यसची शाळा बदली केली, दुसऱ्या शाळेत टाकलं, स्कॉलरशिप भेटली. पण माझ्याकडे जातीचा दाखला नव्हता, जातीचा दाखला लागतो ना आपल्याला चांभारात, मी जातीन चांभार आहे, तर मला दाखला नाही भेटला. तर दाखल्या भेटण्या दाखला भेटायसाठी बापाचं आधार कार्ड आणि राशन कार्ड लागतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी मला नाही दिलं, मी नाही काढू शकली, जातीचा दाखला मला पाहिजे. त्यांनी नाही दिलं मला, माझ्या नवऱ्याचं आधार कार्ड पाहिजे, शाळा सोडल्याला दाखला पाहिजे. तर ते भेटलं तर मी जाती दाखला काढू शकते, बरोबर आहे का नाही? कारण की ते माता पित्याचं पाहिजे असतं काय ना काय, बरोबर आहे का नाही? मग ते नाही भेटलं म्हणून मला स्कॉलरशिप नाही भेटली, कारण माझ्याकडे राशन कार्ड नव्हतं, काहीच नव्हतं, तर मला भेटणार कसं? मग ती लोक बोलली, तुझ्याकडे जाती दाखला आहे का? म्हटलं नाही. मग नाही तर नाही भेटलं मला, मग काय करणार? मग म्हणलं ठीक आहे, चला कोई बात नाही. मग जर राशन कार्ड असतं माझ्याकडे त्यावेळेस, त्याच्यानंतर माझ्याकडे जाती दाखला असता तर भेटलं असतं. तुम्हाला तर माहिती ना आपल्याकडे जातीच दाखल्याला, आता आम्ही लोक खालच्या जातीचं तर आम्हाला जातीला भेटतो आम्हाला काय ना काय, पण माझ्याकडे काय नव्हतं प्रूफ, एकदम खूप बेकार दिवस काढलं. त्याच्यानंतर मी दमादमाने राशन कार्ड काढलं, ते बी मला कोणीतरी काढून दिलं राशन कार्ड. 2013 का 2014 मला राशन कार्ड काढून दिलं, ते बी कसं काढून दिलं माहिती आहे? राशन कार्ड माझं गावाला होतं, पण माझं कमी राशन कार्डचं नाव कमी केलं होतं. मग आता ते गावाला जाणार कोण, ती शोधणार कोण? मग मी काय केलं, एका माणसा म्हणला की एक दलाल, म्हणजे दलाल होता म्हणजे तसा तो राशन कार्ड काढणारा, तो बी खूप चांगला होता बिचारा, त्याने मला नाही फसवलं. तो मला म्हणला 15,000 रुपये दे म्हणला, तुला मी राशन कार्ड काढून देतो म्हणला. तर मी म्हटलं ठीक आहे. मग एक माझा मित्र होता संतोष नावाचा, आम्ही संगतीच एका बिल्डिंगमध्ये काम करायचो, एकाच बिल्डिंगमध्ये तो ड्रायव्हर असायचा, तिथं मी त्या बिल्डिंगमध्ये काम करायची, तो खूप वर्षापासून मला ओळखायचा. मग त्याने काय केलं, त्याला म्हटलं दादा माझ्याकडे राशन कार्ड नाही, काय नाही, मला खूप मदत पाहिजे जरा थोडीशी. मग त्याने त्याच्या राशन कार्डमध्ये माझं नाव टाकलं, माझं आणि यचं नाव टाकलं. विचार करा लोकांनी किती मला मदत केली असं. मग त्याने माझं राशन कार्डमध्ये नाव टाकलं, त्याच्या राशन कार्डमध्ये नाव टाकल्यानंतर मग त्याची कॉफी, ती राशन कार्ड नाव टाकल्यानंतर ती नाव कमी केलं, कमी केल्याची ती पावती घेतली, त्या पावतीवर माझं राशन कार्ड काढून दिलं ह्या घरावर. तेव्हा माझ्याकडे लाईट बिल माझं नावा नव्हतं, काय नव्हतं, मग ती कसं कसं लाईट बिल नावा करून घेतलं, कसं कसं तिला, म्हणजे त्याने 15,000 मागितलेलं, पण मी म्हटलं मी एवढं नाही देऊ शकत, मी 7,000 रुपये देणार म्हणलं. म्हणलं चालतंय म्हणलं, ती म्हणलं चालतंय दीदी म्हणलं. मग त्याला मी म्हटलं पहिले मी अर्धे पैसे देईन आणि अर्धे पैसे मी नंतर देईन, चालतंय म्हणलं. नाही तो माणूस खूप चांगला होता, जय नाव आहे जय गुप्ता. आपण म्हणतो आपण भैया लोक फसवतो, पण कधी भैया लोक नाही फसवत कधी कोणाला. मग जय गुप्ताने मला राशन कार्ड काढून दिलं. असं नाही त्याचा काही स्वाद नव्हता माझ्या मागं, काय नव्हता काय नव्हता. पण म्हणतात ना जिसका कोई नाही उसका खुदा होता है का नाही, जिसका कोण नाही त्याचं भगवान होत आहे. आणि माणसामध्ये देव आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. देव शोधू नका कुठे, देव माणसामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. देव कुठे आहे? माणसामध्ये. तर मला आपल्याला माणसामध्ये मला देव खूप भेटले. कोणत्याही माणसाने माझा गैरफायदा नाही उचलला,
ना कोणत्या शेठ लोकांनी उचलला ना आहे ना कोणत्या मॅडम लोकांनी उचलला. कारण की मला जो काही लोक खूप चांगली भेटली, कारण माझं मन साफ आहे, माझ्या मन एवढं चांगलं आहे ना, मी कधी कोणाची चोरी बिरी नाही कोणाची केली माहिती आहे का. माझं मन लय साफ आहे, मी कधी कोणा वाईट वक्त नाही बोलत बिना मतलबचं. जोपर्यंत तो सामनेवाला मला गलत काय बोलत नाही तोपर्यंत मी त्याला वाईट वक्त काय बोलत नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता मी तुम्ही मला किती वर्षापासून ओळखताय, टिकटॉकला झालं 1 वर्ष, युट्यूबला झालं 3 महिने, है ना 3 महिने झाले ना, 3 महिन्यापासून तुम्ही मला माणूस टाक म्हणता म्हणता बोलतात ना ती, तेव्हा माणसाला एका दिवसात माणूस ओळखतं. तुम्हाला जर माझं कुठं घाणपणा दिसला का कुठं, की मी फालतूक मुलाच नाही का फिरली, या फालतूक लोक माझ्या घरी आली, कधी दिसलं तुम्हाला कधी, या माझं वळण अलगचंय, मी फुगा पाडला, मेकअप केली कसली घाण घाण, छोटे छोटे कपडे घातले, कधी नाही. हे सगळं कामं मी नाही करत, कधी नाही करत असली कामं मी, माहिती आहे का. कारण की नाव कमवायला लई टाईम लागतो, लागतो का नाही, गमवाय चुटकीमध्ये लागतो. मला नाव कमवायचे, गमवायचं नाही मला नाव, आणि आतापर्यंत मी नाव लई कमवलंय, कधी कुणाची बेमान नाही केली माहिती आहे का. हां मी वाईट वक्ते बोलली असत, ज्याने मला घाण कमेंट केली, ज्याने मला घाण बोलला असत, मी त्याला वाईट बोलली, मी मानती, त्याच्यासाठी मी मानती. पण मला जगामध्ये खूप चांगली लोक भेटली, एवढी चांगली लोक भेटली ना, खरोखर सांगते. कारण की कसं असतं, चांगल्या माणसाला नेहमी चांगले लोक भेटतात. आणि मी देवाला हेच मागणं मागते, देवा मला हमेशा चांगल्या लोकांचा साथ द्या, चांगल्या लोकांना मला भेटून द्या. मग दमादमाने माझं राशन कार्ड आलं, आल्यानंतर मी हे इथं राहत नव्हती, मी भाड्यानं राहायची. मग मी केस करायला लागली नवऱ्यावर, मॅडमला म्हणलं मॅडम दीदी मेरे को ना होत अभि करणार, माझ्या पैशात काय नाही. मग मी केस केली, मॅडम म्हणजे अच्छा ठीक आहे उसकी ऊपर तू केस करणार. आता मला माहीत नव्हतं ह्या नवऱ्याने मला एवढा मोठा धोका दिलाय म्हणून, काहीच माहीत नव्हतं. कारण की माझा मुलगा खूप लहान होता, तर मी त्या केसकर कधी गेलीच नाही, कधीच नाही गेले त्या केसकर. कारण की ज्या वेळेस 2007 मला दिवस गेलं होतं, आणि किती 7व्या का 8व्या महिन्यात मला दिवस गेलं होतं, तर 2008 माझ्या पोटामध्ये बाळ होतं, तेव्हा त्यांनी 1 तारखे जाऊन निकाल घेतलाय. माझ्या नवऱ्या म्हणणारी पुण्यामध्ये केस केली त्यांनी, की माझी बायको माझ्याजवळ राहत नाही, पण ह्या नवऱ्याने मला गर्भवती केली, माझ्या पोटामध्ये बाळ होतं, त्यावेळेस मी गावी होती, विचार करा, त्यावेळेस मी गावी होती, बारामती इंदापूर तालुक्यामध्ये होती मी त्यावेळेस, माझ्या पोटामध्ये बाळ होतं. मला 2008 यश झाला, 12/8/2008 यश पैदा झाला होता, त्यावेळेस मी गावी होती, मला बाळातून होती वली, बाळातून होती मी वली. त्यावेळेस माझ्या नवऱ्याने जिथं मी राहायची ना पुण्यामध्ये, त्या जागेवर त्यांनी नोटीस पाठवलं, ते घर माझं नव्हतं, ते घर माझं नव्हतं. विचार करा, त्यांनी एवढं मला फसवलंय. एक तर त्याने मला पोटीशी केली, त्याच्यानंतर मला त्यांनी यशला पाराय सांगितलं, म्हणलं की नाही ठेवायचं बाळ नको, म्हणलं आपल्याला नाही पाहिजे. पण मी नाही ठेवलं, मी पाडलं नाही काही नाही, नाही म्हटलं मला पाहिजे म्हणलं. मग मी ती म्हणलं की नंतर सगळ्या लोकांनी मला समजवलं की तुझा आता दिवस भरत आल्यात, तुला इथं कोण नाही, नवरा साथ देत नाही काय नाही. नवरा सोडून गेला त्यावेळेस, मला निघून गेला, 1 रुपया नव्हता देत माझ्याकडे, 1 रुपया नव्हता देत. जिथं मी काम करायची त्या लोकांनी मला थोडीशी मदत केली होती, ते पैसे माझ्या बँकेमध्ये होते. मी रूमचं भाडं मीच भरायची, खायचं खर्च मीच करायची, सगळं मीच करायची. विचार करा, तो काहींचा खायला यायचा माझा, भू खायला यायचा माझ्या घरी, हा, आणि झोपाय यायचा घरी. विचार करा त्या माणसानं मला धोका किती दिला. त्याच्यानंतर मग मी सातव्या महिन्यामध्ये मी घर खाली केलं ते, कारण की नवरा माझा सोडून दिलं, दुसरा का तिसरा महिना होता त्यांनी मला सोडून दिलं, यायचं सोडून दिलं. मला म्हणला त्यांनी एवढं मला दुरुस्त पण केलं, लय दुरुस्त पण केलं त्यांनी मला, पण माझ्या पोटात ना काही यश गेला नाही, खाली नाही झालं माझं कधीच. म्हणतात ना ते एक कहावत आहे बघा, मला तुम्ही सांगू नाही शकत. मग मी 2007 मी खाली केलेलं घर, 7व्या का 8व्या महिन्यामध्ये, हां 7व्या महिन्यामध्ये घर खाली, कारण की 8व्या महिन्यामध्ये आपण शिवा वलरू नाही शकत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, शिवा बघा वलरू नाही शकत. मग मला 7वा महिना संपत लागला होता, कारण 8वा लागला होता मला. मग मी 8व्या महिन्यात गावी गेली, तर त्या नवऱ्या म्हणणाऱ्यांनी तिथं त्या घराच्या पत्त्यावरती घर भाड्याचं होतं माझं, विचार करा, ती घर भाड्याचं होतं.
तिथं त्यांनी कशाला मला नोटीस पाठवायचं विचार करा. त्यांनी तिथं नोटीस पाठवलो की माझी बायको माझ्याजवळ राहत नाही, पळून गेली, तिचा माझा काही संबंध नाही. त्यांनी बघा विचार करा, अशा माणसाला धोका दिला ना, त्या माणसाला मी सजा देणार, म्हणजे देणार आणि मी करून दाखवणार, हे बात करून दाखवणार. कानून कायद्याने सजा नाही दिली तर त्याला मी सजा देणार आहे. मी लक्षात ठेव, तुला मी सजा देणार आहे. मग त्यांनी मला धोका दिला. गावी होती 2008 येस पैदा झाल्याला. 2008 महिन्यामध्ये मी बाळातीन झाली होती बघा, 12 ऑगस्टला. आता बड्डे येस 12 ऑगस्टला. मग त्यावेळेस त्यांनी त्या घरावर त्यांनी नोटीस पाठवलं तर त्या नोटीस तिथं 3 नोटीस गेली. आता विचार करा, जर तिथं मी राहत नाही, मी पोटीशी बाई, मी गावी गेली, त्यांनी तो विचार केला होता ती इथं राहत नाही. मुदाम त्यांनी तिथं नोटीस पाठवलं त्या पत्त्यावर, मुदाम ती नोटीस तिथं नाही घेतलं. मग तिथं असं लिहून गेलं पुण्याच्या कोर्टमध्ये. 2007 त्यांनी केस केली होती बघा त्याच्यावर. तर त्याचा 2008 त्याला निकाल लागला. तर तिथे कोर्टांनी असा निकाल दिला की एक तर्फे निकाल दिला, माझी तिथं साई बी काहीच नाही, माझा दिवस नाही झाला, माझी साईच नाही त्या पेपरावर, तर मी दिवस कसा दिलाय? विचार करा, त्यावेळेस माझ्या पोटामध्ये बाळ होतं. कुणी बी विचार करा, जरा थोडासा कुणी बी विचार करा. माझ्याकडे पेपर आहेत याच्या पैदा होण्याचं, डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे. मी जेव्हा बाळातली होती त्यावेळेस त्या लोकांनी तिथं नोटीस पाठवलं. मग विचार करा, नंतर त्या लोकांनी काय केलं, पेपर जाहीर केलं, म्हणजे पुण्याच्या एरियामध्ये जाहीर केलं. गावाला काय ते पेपर आलं नव्हतं, काही नव्हतं, मी गावी होती त्यावेळेस. पेपरमध्ये जाहीर केलं की ही बाई अशाशी लापत आहे म्हणून. तर विचार करा, आमचं गाव छोटंसं गाव आहे माझं, तर आमच्या गावात पेपर चालत नाहीत, म्हणजे आम्ही पेपर कधी जिंदगीत कधी वाचलाच नाही. तर तो त्यांनी पेपर जाहीर केलं. तर विचार करा, वली बाळातील कसं पेपर ती बघणार, न्यूज पेपरमध्ये कसं बघणार की तुझा दिवस झालाय म्हणून एकतर्फे. असं नाही, माझी साईच नाही त्याच्यावर, तर मी दिवस नाही मानत त्याला. त्याच्यानंतर मग मी बघा ती झालं, मला माहीत नव्हतं हे सगळं मिळतं झालेलं, मला काहीच माहीत नव्हतं, कसलंही माहीत नव्हतं. मग मी पोराला घेऊन मुंबईला आली होती. त्याच्यानंतर मग मी येसला मुंबईला आणल्यानंतर मी काम केलं, घरकाम केल्यानंतर मी फॅमिली कोर्ट आपलं बांद्रा कोर्टला तिथं केस केली. कमसेकम मला माहीत नाही मी कोणत्या साली केस केली, माझ्याकडे पेपर आहेत ते, मी तुम्हाला ते पेपर दाखवीन मी तुम्हाला. त्याच्यानंतर मी त्याची केस केली फॅमिली कोर्टला. माझ्या नावाला जमीन जुमला आहे, पुण्यामध्ये बिल्डिंगमध्ये घर आहे ती, चपल्याचं दुकान आहेत, एक आहे कात्र कोंडव्यामध्ये दुकान, एक आहे हरपसरला दुकान, हरपसरच्या मार्केटमध्ये दुकान आहे त्याचं, ते तुम्हाला सगळं त्याचा पत्ता आहे माझ्याकडे, मी त्याला बरोबर कळते चांगला. मग ते दुकान आहे, एवढा मोठा पैसेवाला आहे, त्याला मोजतोय 2000 रुपये पोराला द्यायला. मला नको देऊ पैसे, ठीक आहे चल मानती मी तुझं माझं भांडण, पोराचं काय कसूर, पोरगा तू पैदा केलाय ना, पोरगा तू पैदा केलाय, दुसऱ्या कोणाचा पोरगा नाही, तुझा पोरगा आहे, कळलं का, तुझा पुटू आणि तुझा दुर्गा. नंतर नेक्स्ट टाइमचा व्हिडिओ ना मी याचा बापाचा पुटू दाखवते, दोघाचा सेम सेम पुटू, सेम टू सेम, लक्षात ठेवा त्याचा पुटू मी दाखवते, ठीक आहे, त्याचा पुटू मी तुम्हाला नक्की दाखवते, याचा आणि याचा बापाचा फोटो, तुम्ही न्याय करा. मग त्याच्यानंतर मी केस केली फॅमिली कोर्टला केस केल्यानंतर मी केला होता प्रायव्हेट वकील. मला काय माहिती प्रायव्हेट वकिलाची एवढी फी असतो, तो मला म्हणला 15,000 रुपये तुला द्यायला लागल नोंद करायला, 15,000. मी म्हटलं बापरे एवढे पैसे मी नाही देऊ शकत 15,000. मग 15,000 मग मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं बघू नंतर सांगते. त्याच्यानंतर मग मी विषय सोडून दिला थोड्या दिवसानंतर. पण माझं मत काय राहत नव्हतं, मला लई लोक म्हणायची अगं तू कानून कायद्याने तुला पैसे भेटतात असं तसं. पण विचार करा, मी घरकाम करत होते, रूमचं भाडं भरू कमी, घराचं हप्ता भरू म्हणून मी थांबली. तर म्हणलं थोडासा येसला मोठा होऊन द्या. मग येसला बघा मी 5वीत असताना, येस माझा 5वीत गेला होता त्यावेळेस, 5वीत हा, विचार करा येस माझा 5वीत गेला होता, 5वीत गेला होता. तर मग मी केस, मग मी माझ्याकडे थोडेसे पैसा जमा झाला ना, मग मी त्या माणसाला म्हटलं नाही मी 2,000 रुपये तुम्हाला महिन्याला देत जाईन, तारखी घेणे मी 2,000 रुपये देत जाईन. मग ते मला म्हणलं नाही मला थोडेसे पैसे तुला द्यायला लागतात, टायपिंग बिपिंग करायला लागतं म्हणला. म्हणलं हो ते बात बी बरोबर आहे. मग टायपिंग करण्यासाठी त्यांनी माझ्या सुनतं 10-12,000 रुपये मागितलं होतं. 15,000 मागितलं, मी त्याला नाही दिलं 15,000. मी त्याला म्हटलं नाही म्हणलं मी देऊ नाही शकत, मी घरकाम करते. तर म्हणला ठीक आहे म्हणला. अरे हा रे, नाही सॉरी
यस माझा तिसरी का दुसरी होता ना हा पहिली खेळायची ते गेला ना आपण हा पहिलीला का दुसरीला मी फॅमिली कोर्टला केस केली त्याचा निकाल आता 2 वर्षापूर्वी लागला ते तुम्हाला नंतर सांगते निकाल कसा लागला कसा नाही लागला ते तुम्हाला नंतर सांगते कारण मला तो खूप त्रास होतोय मी पुन्हा एक व्हिडिओ बनवते मला खरोखर त्रास होतोय कारण मला खूप तुम्हाला सांगायचंय आणि तुम्ही न्याय करा तुम्हीच न्याय करा मला तुमचा न्याय सुद्धा मला पटतोय तुम्ही तुमचा न्याय करा आणि मला तुम्ही सांगा ताई माझं काही चुकलं असेल तर मला तुम्ही सांगा ताई तुझं चुकतंय म्हणून तुम्ही सांगा चुकतंय कुणाचं विचार करा तुम्ही विचार करा आणि कमेंटमध्ये सांगा की ताई तुझं बरोबर आहे का चुकतंय म्हणून तुम्हीच मला सांगा तुम्ही मला न्याय द्या मला हे केस दिल्लीपर्यंत माझी केस जायला पाहिजे मला सगळ्यांनी साथ द्या माझी केस दिल्लीच्या कोर्टमध्ये मला टाकायची दिल्लीची कोर्ट आहेत ना तिथं न्याय मला पाहिजे त्या कोर्टला सुप्रीम कोर्टला माझी केस मला न्यायची तर मला सगळ्यांनी मदत करा सगळ्यांनी मदत करा माझा हा व्हिडिओ असा जाग्यावर पोहोचवा की त्या माणसाने मला मदत करायला पाहिजे खरोखर सांगते मी कोणतेही बातमी खोटं बोलत नाही काही नाही माझ्याकडे सगळं प्रूफ आहेत तुम्हाला सांगायचं म्हणलं ना मला माझ्या फोकसचं माझा जाऊ द्यावं मी कशी गासाना मला माझ्या पोराचा हक्क मला पाहिजे बरोबर आहे का नाही माझ्या पोराचा मला हक्क मला खरं तकलीफ लई होती माझ्या पोराचा मला हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्हाला असं वाटतंय ना यसला हक्क पाहिजे याच्या बापा कोणते पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे मला याच्यासाठी मला नको माझ्या यसला शाळा शिकण्यासाठी मला पैसे पाहिजे मला बाकी दुसरं काही नको यसला मी खायला घालीन मी समईन पण मला शाळेचा खर्च पाहिजे मला शाळाचा खर्च ट्युशनचा खर्च आणि व्यांचा खर्च हे मला खर्च पाहिजे बरोबर आहे का नाही जर माझं चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि तुम्ही लोक मला न्याय द्या तुम्हाला माहिती आहे मी किती भोळी आहे हो मला नाही कळत काही एवढं पण तरी सुद्धा मी आता थोडस हुशार झाली आता मी मला थोडस चांगलं चुंगलं कळतंय मला तुमच्या लोकांचा साथ पाहिजे मला बाकी दुसरं काही नको माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि बेल हे सांग ना सगळ्यांना आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा विसरू नका आणि यससाठी सगळ्यांनी मदत करा यच्या बापा कोणतं यसला पैसे द्यायचं म्हणजे द्यायचं सगळ्यांनी मदत करा ह्या साईडला ह्या साईडला बस आमच्या यस तुम्हाला काय ते 2 शब्द सांगते बस कारण की मला पैसे नको माझ्या नवऱ्या कोणतं यससाठी पैसे पाहिजे यससाठी यसच्या शाळेच्या खर्चासाठी मला पैसे पाहिजे कारण मला यसला मोठं शाळेत काय शिकवायचंय आयपीएल बनवायचंय आयपीएस ऑफिस बनवायचं काय बनायचं बघा तुला आयपीएस ऑफिसर बनायचंय मग त्याच्यासाठी त्याला पैसे लागणार का नाही लागणार तुम्ही सांगा विचार करा तुम्हीच विचार करा यसचा बापाचा पुटू दाखवती आणि यसचा पुटू बघा काही सुद्धा फरक नाही डुप्लिकेट दोघं सुद्धा एकमेकांना एकदम जणू काही तोंडात पडल्या का काही यस माहितीये का तुम्ही न्याय करा आणि तुम्हीच मला मदत करा मला तुमचा कोणते पैसे विषय काही नको मला फक्त न्याय द्या माझ्या पोरासाठी न्याय द्या आणि माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका कारण हा मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे माझ्या मुलासाठी न्याय पाहिजे हो का भांडणं कुणाच्या घरी होत नाही कुणाला 2 बायका नाही चला मी मानते 2 बायका तो 2 बायका पण पोराला संभाळ ना तुझं माझं भांडण मी समजू शकते पोराचा काय कसूर आहे बरोबर आहे का नाही यस तुला पाहिजे का न्याय बोल तू मला न्याय माझ्या यसला न्याय पाहिजे त्याचा काय कसूर आहे का एवढा छोटा मुलगा आहे त्याचा काय कसूर आहे का विचार करा जर माझा जीव उद्या गेला बिला तर यसला सांभाळणार कोण सांभाळणार आहे माणसाचा जीव आहे नका एवढा हो केवढा नका एवढा दुसरा नकारावा जीव आहे का नाही यस हां विचार करा मला किती त्रास होतो मी युट्यूबला किती मेहनत करते किती बोलते सगळ्यांसंग बोलते फोनवर बोलते घरात बोलते बाहेर बोलते किती बोलू विचार करा तुम्ही लोक मला मदत करा प्लीज माझ्या यससाठी ना यसचा हक देण्यासाठी मला मदत करा मला केस मला टाकायची सुप्रीम कोर्टला दिल्लीच्या कोर्टमध्ये टाकायची माझी केस कारण की तुम्हाला मी माझी फॅमिली कोर्टची बी तुम्हाला सांगते सगळं काय असेल ते सांगते मी सगळं तुम्हाला माहिती सांगते त्याच्यानंतर तुम्ही न्याय करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका ओके बाय गुड नाईट बाय बाय बाय